महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। राष्ट्रवादी पक्षाचे काम महाराष्ट्रात जोरदार सुरू असून उल्हासनगर शहरातही पक्ष चांगल्या प्रकारे काम करत असल्यानेच उद्योगपती असणाऱ्या सीमा आहुजा यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। उल्हासनगरचे नामांकित उद्योगपती मारुती सुजुकीचे डीलर स्वर्गीय प्रकाश आहुजा यांची सून सीमा महेश आहुजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यापूर्वी स्वर्गीय प्रकाश आहुजा यांची पत्नी नीता आहुजा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उल्हासनगर महानगरपालिकेत नगरसेविकाही होत्या। त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व उल्हासनगर महापालिका नगरसेवक सभागृह नेता भारत गंगोत्री राष्ट्रवादीच्या उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष हरकिरण कौर सोनिया धामी यांनी सीमा महेश आहुजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश दिला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोनिया धामी तसेच भारत राजवाणी गंगोत्री यांनी सीमा आहुजा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी सीमा महेश आहुजा म्हणाल्या की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदजी पवार यांच्या काम करण्याच्या जिद्दीमुळे मी पक्षात प्रवेश घेतला असून पक्ष जो जबाबदारी देईल ती आपण पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडून पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे सीमा आहुजा यांनी सांगितले आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्यूरो चीफ, ठाणे उल्हासनगर। तो इस विषय में आप क्या कहें? सर, पहली बात तो ये कि हमने राष्ट्रवादी कभी छोड़ी ही नहीं है, ठीक है। मेरे पापा प्रकाश जी आहुजा, उनका बहुत काफ़ी समाज सेवा में उनकी बहुत बड़ी, मतलब उन्होंने बहुत समाज की तरफ बहुत पहले से ही उनकी सेवा दी। वो कुछ टाइम पे कांग्रेस के जनरल सेक्रेटरी रह चुके हैं, तो वहाँ से हमारा शुरुआत है, तभी से हमने कभी छोड़ा नहीं। गैप तो पब्लिक में गैप है, हम काम तो हमारा चालू ही रहता है। सर, उल्हासनगर वासियों की तरफ से आज एक जाने माने हस्ती है जो प्रकाश आहुजा सर, जो आज हमारे बीच में नहीं है जी सर, लेकिन बहुत से पुराने लोग हैं उनके जमाने के जी सर। उन्होंने कुछ उल्हासनगर के लिए कुछ उम्मीदें रखी थी उनके पास, तो उस उम्मीदों को पूरा करने के लिए आप क्या प्रयत्न करेंगे? उसी के लिए भी राष्ट्रवादी कांग्रेस ज्वाइन किया है। दोनों का आशीर्वाद, शरद पवार जी का आशीर्वाद, धामी मैडम, भरत गंगोत्री, सबको साथ में लेके, उनकी सपोर्ट लेके जो भी हमारे पास काम आएगा हम पूरे तरीके से पूरा करेंगे। NCP-मध्ये प्रवेश केल्याबद्दल मला भरपूर उत्साहित आहे, आनंदित आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केल्या म्हणजे त्याच्यामध्ये पदार्पण केल्याबद्दल मला भरपूर अभिमान आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची पुढची वाटचाल काय, कशी राहील पक्षाकडून? पक्षाकडून आता पॉज करणे सांगतो जेवढी माझ्याकडून होईल तेवढं, पक्षातर्फे जेवढी जनतेची सेवा करता येईल तेवढी मी करू इच्छिते। आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या जनतेला आपली मदतीची गरज आहे आणि त्या ज्या गरजा आहेत त्या माझ्याकडून जेवढ्या होतील पक्षातर्फे तेवढ्या मी नक्की त्यांच्यापर्यंत घेऊन जाईल। दुसऱ्या पक्षात समाजसेवा अशी केलेली आहे पण पक्षामधून नाही केलेली अजूनपर्यंत। छोटी मोठी समाजसेवा केलेली आहे अधूनमधून पण पक्षामधून अजूनपर्यंत नाही। आता ही सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही। एवढे पक्ष असता वेळेस तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का निवडला? माननीय शरद पवार साहेब यांचे आदर्श समोर ठेवले आणि खरोखरच त्यांच्या कार्याला अभिप्रेत आणि त्यांचं कार्य सगळं म्हणजे पहिल्यापासून बघत आली आहे मी, तर त्यांचं जे कार्य आहे मला भरपूर म्हणजे आकर्षित केलं आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी पक्ष निवडलं, म्हणजे जॉईन केलं आहे। मॅडम, तुमची सासू होती पूर्वी राष्ट्रवादीमध्ये, नगरसेविकाही राहिल्या त्या महानगरपालिकेच्या, आणि त्याच्या बरेच कालावधीनंतर आता तुम्ही पदार्पण केलं आहे राष्ट्रवादीमध्ये, तर एवढा मोठा गॅप पडला आहे तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये, तर आता तुम्हाला काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे समर्थन मिळेल का पुन्हा जोमाने लढण्यासाठी? हो, का नाही भेटणार, नक्कीच भेटेल। कारण नीता
प्रकाश ओजा आहे माझ्या सासूबाई, त्यांनीसुद्धा समाजसेवा कार्य भरपूर चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि मला त्यांचंच कार्य पुढे उत्तम प्रकारे निभवायचं आहे आणि चालू ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि नक्कीच मला पक्षातर्फे प्रोत्साहन भेटेल आणि त्यांचं समर्थनसुद्धा भेटेल.